अन्नधान्यावर 5% जीएसटी आकारला जाणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा याकरता राज्यातील धान्य मार्केट बंद ठेवण्यात आले. नागपुरातही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. याचा फटका शेतकऱ्यांना काही प्रमाणात बसतो आहे. शेतकऱ्यांविरोधात जीएसटी विरोधात व्यापारी सगळे एकवटलेले आहेत. काही प्रमाणात शेतकऱ्यांना जरी फटका बसत असला तरी नागपुरातली ही दृश्य आहेत. जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेल्या जीएसटीच्या विरोधात मनमाडला व्यापारी रस्त्यावर उतरले होते. यावेळी व्यापाऱ्यांनी धरणं आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारनं जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी लावल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. या निर्णयाच्या विरोधात मनमाडला व्यापारी रस्त्यावरच उतरले. त्यांनी संतप्त अशा घोषणा दिल्या. जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेल्या जीएसटी रद्द करावा अशी आक्रमक होऊन मागणी या सगळ्या व्यापाऱ्यांनी केली आहे. पाऊस पाण्याच्या बातम्या आपण बघणार आहोत. महाराष्ट्रभरात पावसाचा जोर वाढलेला आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द हद्दीत नीरा डाबा कालव्याला मोठं भगदाड पडलंय. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेततळ्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. वरकुटे खुर्द पत्रे वस्ती या ठिकाणी पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे कालवा मोठ्या प्रमाणात खचू लागलाय, ढासळू लागलाय. वाहून जाणारं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसतंय, त्यामुळे पिकाला मोठं नुकसान होत आहे. आधीच सलग 4 दिवस मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे शेतात पाणी साचलंच होतं आणि त्यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान झालेलंच होतं. दरम्यान जलसंपदा विभागाकडून पाण्याचा स्रोत दुसरीकडे वळवण्याचा कसोशीनं प्रयत्न सुरू आहे. लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग बॅरिगेटिंग करून बंद केलेले आहेत. स्थानिक नागरिक आणि हॉटेलमधील बुकिंग पाहून पोलीस पर्यटकांना सोडत आहेत. इथल्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. मावळामध्ये अतिमुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळ बंद करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे पुण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे आता कुठंतरी लोणावळ्यातलं हे आपण चित्र पाहत आहे. लोणावळ्यातील 6 चौकी पॉईंटचं इथं हे लोणावळ पोलिसांनी आता इथे नाकाबंदी केलेली आहे. ज्या पर्यटकांचं बुकिंग असेल अशा पर्यटकांनाच पुढं जाऊन देण्यात येत आहेत. ज्यांचं बुकिंग नाही त्यांना परत आपल्या घरी पाठवण्यात येत आहेत. आपण जर पाहायला गेलं तर या पर्यटनस्थळी लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात, मात्र कोणती अनुचित घटना होऊ नये यासाठी आता लोणावळा शहर पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा.